आज मी तुम्हाला घरच्या घरी परफेक्ट अशी एकदम फ्रेश मोठे मोठे मोड असलेली व कोणताही कुब्बट वास न येता अगदी एका रात्रीमध्ये कडधान्याला मोड कसे आणायचे याची रेसिपी सांगणार आहे. कडधान्यांना मोड आणण्यासाठी आपल्याला कुठल्याही स्प्राउट मेकरची गरज लागणार नाही आहे, ना आपल्याला कडधान्य मोड आणण्यासाठी कापडामध्ये बांधून ठेवायची गरज देखील नाही लागणार आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 वाट्या मटकी घेतलेली आहे. ही एका भांड्यामध्ये टाकून आपण हिला 2-3 वेळेस स्वच्छ पाण्याखाली धुवून घेणार आहोत. यामध्ये असलेले माती व इतर कचरा धुतल्यामुळे निघून जाईल. मटकी नीट धुतल्यानंतर आता यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. आता यामध्ये मी मटकीच्या वरती साधारणतः 1 इंच पाणी राहील इथपर्यंत मी पाणी या मटकीमध्ये टाकलेलं आहे. आता आपल्याला हे रात्रभर किंवा 8 तास भिजवून ठेवायचं आहे. मी मटकीला रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं. आता आपण हे उघडून बघूया. मटकी ही प्रॉपरली अशी भिजलेली आहे व हिला आत्ताच थोडे थोडे मोड देखील आलेले आहे. आपण याच्यामध्ये जेमतेम म्हणजे 1 इंच वर पाणी टाकल्यामुळे ते जास्तही पाणी शिल्लक नाही राहिलेलं आहे. तुम्ही बघू शकता की वरच्या मटकीला थोडे थोडे मोड देखील फुटलेले आहे. आता आपण याला मोड आणण्यासाठी एका वेगळ्या भांड्यामध्ये हे काढून घेणार आहोत. आता इथे मी एक चाळण घेतलेली आहे. या चाळणीवरती मी हे मटकी टाकून घेते. चाळणीमध्ये मटकी टाकल्यानंतर आता ह्याला मी पुन्हा एकदा 1 ते 2 वेळेस स्वच्छ पाण्याखाली धुवून घेणार आहे. मी मटकीला चाळणीमध्येच पाण्याखाली धुवून घेतलेलं आहे. मटकीमध्ये असलेलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता ही चाळण मी एका भांड्यावरती ठेवणार आहे, म्हणजे जे पण काही एक्स्ट्रा पाणी असेल मटकीमधलं ते या भांड्यामध्ये जमा होईल. सोबतच चाळणीमध्ये मटकी सगळीकडे समान पसरवून न टाकता मध्यभागी जास्त प्रमाणामध्ये मटकी ही पसरवून घ्यावी. आता या चाळणीवरती आपल्याला चाळणीच्याच आकाराचं झाकण ठेवायचं आहे व एखाद्या दमट ठिकाणी आपल्याला 8 ते 12 तासांसाठी मोड येण्यासाठी हे ठेवून द्यायचं आहे. लक्षामध्ये असू द्या की चाळणीच्या खाली मी एक झाकण ठेवलेलं आहे, तर हे झाकण तुम्हाला कंपल्सरी ठेवायचं आहे. तसेच चाळणीवर झाकण ठेवताना देखील ते पूर्णपणे बसेल इतकंच ठेवायचं आहे, त्यामध्ये कुठलीही हवा जाता कामा नये. 8 तास झालेले आहेत. मटकी थोडी फुगल्यामुळे मी ह्यावरती एक मोठं पातीलं झाकण म्हणून ठेवलं होतं. तर आता तुम्ही बघू शकता की व्यवस्थित असं मोड ह्याचे निघालेले आहेत. आता हे मी तुम्हाला एका मोठ्या प्लेटमध्ये काढून दाखवते. तुम्ही बघू शकता की याला किती मोठे मोठे आणि व्यवस्थित असे मोड आलेले आहेत. तसेच याला कुठलाही कुबट वास देखील आलेला नाही आहे. एकदम फ्रेश असे झालेले आहेत मोड. आता हे हलक्या हाताने आपण वेगवेगळे करून घेऊयात. घरी मोड आणलेल्या कडधान्यांना आपण फ्रीजमध्ये व्यवस्थित एका हवाबंद डब्यात भरून सहज 15 दिवस वापरू शकतो. आता इथे मी पूर्ण मटकी वापरणार नाही आहे, तर ह्यातली अर्धी मटकी मी एका एअरटाईट कंटेनरमध्ये काढून ती फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. ज्या भांड्यामध्ये तुम्हाला मटकी स्टोअर करायची आहे ते भांडं व्यवस्थित धुवून व कोरडं करूनच तुम्ही यामध्ये मटकी भरून ठेवा. कडधान्याला मोड आणायची अगदी झटपट व सोपी मेथड मी तुम्हाला सांगितलेली आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.